नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी मुफीद मुजावर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील दूरशिक्षण केंद्रात इतिहास विषयाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून सध्या काम करत आहे। एमए भाग 2 सत्र 3 साठीच्या इतिहास विषयाच्या अनिवार्य पेपर क्रमांक 301 बद्दल मी आपणास माहिती देणार आहे। ट्रेडिशन्स ऑफ हिस्ट्री राइटिंग अर्थात इतिहास लेखन परंपरा असे या पेपर क्रमांक 3 शीर्षक आहे। या पेपर मध्ये आपण अगदी प्राचीन काळापासून जे ग्रीक आणि रोमन इतिहास लेखन परंपरा होत्या, महाभारतातल्या पुराणांच्या इतिहास लेखन परंपरा होत्या, त्या काळापासून ते आधुनिक काळापर्यंत ज्या उदयाला आलेल्या विविध इतिहास लेखन परंपरांचा अभ्यास आपण या पेपरच्या माध्यमातून करत आहोत। या व्हिडिओद्वारे आपण भारतातील तळाकडून इतिहास या परंपरेची माहिती घेणार आहोत। या अभ्यासक्रमाच्या पहिल्या 3 घटकांमध्ये आपण प्राचीन व मध्ययुगीन इतिहास लेखन परंपरा, आधुनिक युरोपीय इतिहास लेखन परंपरा तसंच आधुनिक भारतीय इतिहास लेखन परंपरा यांचा अभ्यास केला। या तिन्ही घटकांमध्ये चर्चा केलेल्या ज्या सगळ्या इतिहास लेखन परंपरा आहेत त्या मुख्यत्वे करून राजे रजवाडे यांचं जीवनपट, त्यांचं कार्य, साम्राज्यांचा अस्त, साम्राज्यांचा उदय, साम्राज्यांचा विस्तार, संस्कृतींचा उदय, संस्कृतींचा अस्त, संस्कृतींचा गौरवशाली इतिहास, राष्ट्रराज्यांचा उदय, राष्ट्रांचा उदय, राष्ट्रांचा अस्त, राष्ट्रराज्यांचा अस्त, तसेच मोठमोठ्या आर्थिक बदलांचा, याच्यावर या सगळ्या इतिहास लेखनामध्ये मोठ्या प्रमाणात भर दिलेला आपल्याला दिसून येतं। या सगळ्या इतिहास लेखन परंपरांमध्ये सर्वसामान्य लोक आणि त्यांचे जीवन, सामाजिक उतरंडीमध्ये जे समाजाच्या वेगवेगळे स्तर आहेत त्यातला सगळ्यात उपेक्षित जो घटक आहे, या सगळ्या मानवी समाजाचा जो उपेक्षित घटक असतो, समाजातला उपेक्षित घटक असतो, त्यांचा इतिहास याच्यामध्ये आपल्याला दिसला नाही। त्याचप्रमाणे मानवी समाजाचा निम्म्या भाग असलेल्या स्त्रिया, त्याचप्रमाणे भारतामध्ये जाती व्यवस्था वर्णव्यवस्थामुळे समाजाच्या तळाशी ढकलण्यात आलेले दलित समाज, त्याचप्रमाणे आदिवासी समाज, अशा प्रकारच्या समाजाच्या विविध तळाशी असलेल्या घटकांना, समाजाच्या परिघाबाहेरच्या घटकांना, मुख्य प्रवाहापासून बाहेर असलेल्या घटकांचा इतिहास या आपण पाहिलेल्या इतिहास लेखन परंपरांमध्ये आपल्याला दिसून येत नाही। 20व्या शतकाच्या उत्तरार्धात इतिहासाकडे बघण्याचा एक दृष्टिकोनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आणि त्यातून आपल्याला असं लक्षात येतं की 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये इतिहासाकडे हिस्ट्री फ्रॉम बिलो म्हणजे तळाकडून इतिहासाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन विकसित झाल्याचं आपल्याला दिसून येतं। यामध्ये सर्वसामान्य लोक, कामगार, शेतकरी स्त्रिया, आदिवासी, दलित इत्यादी ज्या समाजातले तळाशी असलेले लोक आहे, परिघाबाहेरचे लोक आहेत, त्याच्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर पण फेकले गेलेले लोक आहेत, यांच्या संदर्भातलं इतिहास लेखन हे 20व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाल्याचं दिसून येतं। भारतामध्ये तळाकडून इतिहासाच्या 3 प्रवाह मानले जातात। त्यामधला पहिला आहे अब्राह्मणी इतिहास लेखन प्रवाह, दुसरा आहे सबाल्टर्न स्टडीजचे इतिहास लेखन आणि तिसरा आहे ते स्त्रीवादी इतिहास लेखन। असे हे 3 परंपरा आहेत, म्हणजे अब्राह्मणी इतिहास भारतामध्ये तळाकडून इतिहास लेखन परंपरेचे 3 मुख्य प्रवाह आहेत। त्यातला पहिला प्रवाह आहे अब्राह्मणी इतिहास लेखन, दुसरा आहे सबाल्टर्न स्टडीजचे इतिहास लेखन आणि तिसरा आहे स्त्रीवादी इतिहास लेखन। या व्हिडिओ लेक्चर्सद्वारे आपण या 3ही इतिहास लेखन परंपरांचा आढावा घेणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण तळाकडून इतिहास म्हणजे नेमके काय याची माहिती घेतली होती, तळाकडून इतिहास हा नेमका कशा पद्धतीने सुरू झाला याची माहिती देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतली होती। तर या व्हिडिओमध्ये आपण जे पाहणार आहोत ते तळाकडून इतिहासाचे जे 3 प्रवाह आहेत, मुख्य प्रवाह भारतातले, म्हणजे अब्राह्मणी इतिहास लेखन, सबाल्टर्न स्टडीजचे इतिहास लेखन आणि स्त्रीवादी इतिहास लेखन, अशा या 3 परंपरांपैकी अब्राह्मणी इतिहास लेखन परंपरेची माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत। भारतामध्ये
1818 मध्ये संपूर्ण भारतामध्ये पेशवाईचा पराभव झाला आणि एक संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांचं राज्य स्थापन झालं, ब्रिटिशांचं वसाहतिक राज्य स्थापन झालं. ब्रिटिशांनी भारतामध्ये जे वेगवेगळे सुधारणा केल्या त्याच्यामधलं आधुनिक शिक्षण ब्रिटिशांनी भारतामध्ये सुरू केलं. त्याच काळामध्ये ब्रिटिशांनी आपण जसं पाहिलं की वसाहतिक इतिहास लेखनामध्ये आपण ज्या पद्धतीने पाहिलं की ब्रिटिशांनी भारतातल्या ब्रिटिश प्रशासकांनी त्याच्यानंतर ब्रिटिश अभ्यासकांनी ते भारताच्या संदर्भातली इतिहास लेखनाची सुरुवात केली. आधुनिक पद्धतीने इतिहास लेखनाची सुरुवात ही ब्रिटिश काळात झालेलं आपण घटक क्रमांक 3 मध्ये पाहिलेलं आहे. मात्र ब्रिटिश वसाहतीत साम्राज्य स्थापन झाल्यानंतर ब्रिटिशांनी वसाहतीमध्ये जे शिक्षणाचं धोरण राबवलं त्याच्यामुळे भारतामध्ये आणि नोकऱ्यांच्या ज्या संधी उपलब्ध करून दिल्या त्यामुळे भारतामध्ये नवशिक्षित मध्यम वर्गाचा उदय हा 19व्या शतकामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आणि 19व्या शतकामध्ये हा जो मध्यम वर्ग नवशिक्षित मध्यम वर्ग ज्याने इंग्लिश शिक्षण इंग्रजीचं आधुनिक शिक्षण जे इंग्रजांनी भारतामध्ये सुरू केलेलं पाश्चात्य शिक्षण यापासून शिक्षित झालेला आणि मध्यम वर्गात असणारा ज्यांनी आधुनिक इतिहासाचे धडे हे शाळामधून कॉलेजेसमधून घेतले होते अशा नवशिक्षित मध्यम वर्ग जो आहे भारतातला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला असं दिसतं की राष्ट्रवादाचा प्रभाव वाढीस लागला आणि 19व्या शतकाच्या मध्यापासून राष्ट्रवादाने प्रभावित झालेल्या भारतीयांनी देखील इतिहास लेखनाची सुरुवात केली. राष्ट्रवादी इतिहासकारांमध्ये जे मुख्यतः आपण त्याचा अभ्यास केलेला आहे मागच्यामध्ये घटकामध्ये की भारतामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखन परंपरा कशी सुरू झाली आणि या राष्ट्रवादी इतिहासकारांमध्ये परंपरागतरित्या शिक्षणाचा अधिकार असलेल्या आणि असलेल्या या ज्या मुख्य जाती होत्या त्या लोकांची संख्या खूप जास्त होती. म्हणजे ब्रिटिशांनी आधुनिक शिक्षण सुरू केल्यानंतर ज्या मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये त्याचा फायदा जो झाला तो ब्राह्मण आणि कायस्थ जातीतील लोकांना सर्वप्रथम याचा फायदा झाला आणि त्यातूनच आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये जे राष्ट्रवादी इतिहास लेखन सुरुवातीच्या काळात झालं त्यामध्ये या इतिहासकारामध्ये ब्राह्मण आणि कायस्थ जातीतील इतिहासकारांची संख्या ही मोठी होती. आता ही या दोन महत्वाच्या जाती सोडून दुसऱ्या यांच्या व्यतिरिक्त ज्या इतर जाती आहेत यांच्यामध्ये इतिहास लेखनाची सुरुवात खूपच उशिरात झाली आणि त्यांना शिक्षणाचा ऍक्सेस नसल्यामुळे त्यांना उशीर झाला आणि याउलट ब्राह्मण आणि कायस्थ जातींना शिक्षणाचा ऍक्सेस जो संधी होती ती सुरुवातीच्या काळात चांगल्या पद्धतीने मिळाली आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला इतिहास लेखन त्यांच्या त्या जनजातीमध्ये जन्माला आलेल्या इतिहासकारांकडून मोठ्या प्रमाणात इतिहास लेखन सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता या ब्राह्मणांनी तत्सम म्हणजे ब्राह्मण किंवा कायस्थ अशा जातींच्या लिखाणात त्यांच्यापेक्षा तुलनेने खालच्या जातीत असलेल्या जातीतल्या समाजाबद्दल त्यांच्यापेक्षा तुलनेने खालच्या जातीत मानलेल्या समाजाबद्दल या लोकांचा इतिहासाचं जास्त स्थान मिळालेलं नव्हतं. म्हणजे समजा शूद्र अस्पृश्य अशी एक भारतामध्ये इतिहासा भारताच्या या सामाजिक इतिहासामध्ये जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था याच्यामुळे समाजात शूद्र अस्पृश्य यांची या लोकांची खूपच हलाखीची परिस्थिती होती आणि त्याची या हलाखीची परिस्थिती नेमकी कशामुळे झाली जाती व्यवस्थेचा त्याच्यामध्ये काय रोल होता वर्ण व्यवस्थेत त्याच्यात काय भूमिका होती आणि याच्याबद्दलचा जो अभ्यास आहे तो या इतिहासकारांनी करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचा जास्त मीमांसा करण्याचा प्रयत्न या इतिहासकारांनी केला नव्हता.